लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचले महाराष्ट्रातील कल कसे राहतात काँग्रेसची कामगिरी कशी होते याकडे संबंध देशाचं लक्ष लागले मागच्या निवडणुकीत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागलेल्या काँग्रेससाठी यंदा मात्र अनुकूल वातावरण दिसतंय पक्ष फोडाफोडी भाजपबद्दलची नाराजी ठाकरे आणि पवारांबद्दलची सहानुभूती आणि संविधान बदलाचा राहुल गांधी यांनी तेवट ठेवला मुद्दा काँग्रेससाठी पोषक ठरलेला दिसलाय त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा पंजा चालल्याचं चा ग्राउंडवर पाहायला मिळाले सतरा जागा लढवणाऱ्या काँग्रेसला किमान दहा ते अकरा जागा मिळतील अशी शक्यता आहे या सत्रामध्ये कोणत्या मतदारसंघाचा समावेश असेल आणि तेथील गणित कसे असतील याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडिक आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागांवर आपले उमेदवार उभे केले तर ठाकरे सेनेने एकवीस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढवल्या मागच्या वेळी काँग्रेसने पंचवीस जागा लढवल्या होत्या मात्र त्यांना केवळ चंद्रपूरच्या जागेवरच यश मिळवता आलं तुलनेत या खेपेला त्यांच्या आठ जागा कमी झाल्या तरीही त्यांना चांगलं यश मिळण्याचे संकेत मिळत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार हा काँग्रेसचा एकेकाळचा बाले किल्ला तिथूनच काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला जायचा गांधी घराण्याचे या मतदारसंघाशी खास नाते राहिले मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हा गड पडला दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून हिना गावीत या निवडून आल्या आता पुन्हा गावीत या मैदानात आहेत मात्र त्यांना काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी चांगलंच आव्हान दिले त्यांच्याकरिता आमदार के सी पाडवी यांनी मोठी ताकद लावली त्यात प्रियंका गांधी यांची सभाही निर्णायक ठरल्याचं बोललं जात गावीत गावित परिवार मागच्या अनेक वर्षापासून सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलाय त्यात हिना गावित यांनाही आपला ठसा उमटवता आलेला नाही त्यामुळे येथून पाडवी हे गावित यांचा पाडाव करण्याची संधी साधतील असं बोललं जाते धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्चाव ही लढत ही शेवटच्या टप्प्यात अटीतटीची झाली धुळे आणि मालेगाव हे मुस्लिम बहुल भाग आहेत तर धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचा आमदार आहे त्यामुळे डॉक्टर बच्चाव यांना या तीन मतदारसंघामधून लीड मिळू शकेल त्यात भांबरे यांच्याबद्दलची नाराजी आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेसला दिलेला पाठिंबा या बाबी बच्चाव यांच्या पत्त्यावर पडू शकतील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर येथून काँग्रेस उमेदवार चांगल्या मताधिकाने निवडून येतील असं विश्लेषण केलं जाते कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज आणि शिंदे सेनेचे संजय मंडलिक असा सामना झाला शाहू महाराज यांची सर्वसमावेशक प्रतिमा त्यांच्याबद्दलचं सार्वत्रिक आदर आणि बंटी पाटील यांचे जाळे यामुळे ही जागा ही काँग्रेसच्याच पारण्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते हा सामना काहीसा एकतर्फी झाल्याचं बोललं जातं तरुण आणि आश्वासक चेहरा भाजपच्या आधीच्या खासदारांबद्दलची नाराजी आणि मोहिते पाटलांची साथ या गोष्टी प्रणितींसाठी महत्त्वाच्या ठरल्या तर सातपुते यांना बाहेरचा उमेदवार ही प्रतिमा पुजताच आली नाही तिकडे सांगलीत ही काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील लिफा पा यांचा लिफाफा चोरात चाललाय भाजपाच्या संजय काका विरोधात ते सहज निवडून येतील असं राजकीय वर्तुळातूनच सांगितलं जातंय मराठवाड्यात जालन्यामध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे यांचं मोठं प्रस्त आहे परंतु या निवडणुकीत काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांचं सिंहासन चांगलंच हलवलंय मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना तापदायक ठरतो का हे पाहावं लागेल लातूरात मात्र भाजपाच्या सुधाकर शृंगारे यांचं गणित काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांनी बिघडवल्यास जमाय देशमुख बंधूंचे श्रम तेथे ते फळाले येण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण भाजपवासी झाल्याने नांदेडची जागा खरं तर सहजरित्या निवडून यावी परंतु काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी भाजपाच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा चांगलाच घामटा काढलाय उत्तर मुंबईत भाजपाच्या पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील किती टिकतील याविषयी आहे मात्र उत्तर मध्य मुंबई आमदार वर्षा गायकवाड यांची प्रतिमा आणि सेनेच्या प्रभावामुळे भाजपाचे उज्ज्वल निकम यांना निवडणूक जड गेलेली दिसते विदर्भातील चंद्रपूरमध्ये काँग्रेसने आपला दबदबा टिकून ठेवलाय काँग्रेसने तेथून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिमा धानोरकर यांना उतरवले तर भाजपाने सुधीर मुनगट्टीवार यांच्या रूपाने त्यांच्या पुढे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय पण धानोरकर यांच्या पुढं मुनगंटीवार यांची डाळ शिजू शकलेली नाही धानोरकर यांच्याबद्दलची सहानुभूती शेवटपर्यंत टिकून राहिल्याचं दिसून आलं रामटेकमध्ये शिंदेसेनेने कृपाल तुमाने यांची तिकीट कापून राजू पारवे यांना रिंगणात उतरवलं तर काँग्रेसने श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली पत्नी रश्मी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा मुद्दा बर्वेंकरिता साहेबूत ठरत असल्याचं सा पाहायला मिळालं यामुळे चंद्रपूरबरोबरच ही जागाही पक्षाकरिता पॉझिटिव्ह ठरली भंडारा गोंदियात भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातील सामनाही जोरदार झाला मेंढे मतदारसंघात फिरकलेलेच नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी दिसते प्रफुल्ल पटेल व भाजपाने ताकद लावली खरी पण मेंढेंना ही तारू शकेल अशी स्थिती नाही दुसरीकडे पडोळे यांच्याकरिता पटोले यांनी बराच जोर लावला त्यांची प्रतिमाही चांगली आहे त्यामुळे ही जागा सुटण्याचे चान्सेस अधिक आहेत अमरावतीत भाजपाच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे व प्रहारचे दिनेश बुप यांच्यात तिरंगी लढत झाली राणांबद्दल मतदारसंघात नाराजी आहे त्यात त्यांचं कुठल्याच लोकप्रतिनिधींशी जमत नाही ही उने बाजू वानखेडेंसाठी प्लस ठरू शकते आमदार म्हणून वानखेडे यांचाही वरचष्मा आहे तो त्यांना लाभदायक ठरू शकतो गडचिरोलीमध्ये भाजपाचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान ही लढत ही एकतर्फी झालेली नाही मात्र येथील विजयाबद्दल हमी देता येत नाही नागपूरमध्ये भाजपा नेते नितीन गडकरी यांना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी चांगलीच लढत दिली परंतु गडकरी यांचे काम प्रतिमा पाहता त्यांना निवडून येण्यात अडचण दिसत नाही अकोल्यात काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे अनूप धोत्रे असा तिरंगी सामना झाला आहे तिथेही काँग्रेसला फार चान्स दिसत नाही अधिक संधी समसमान संधी या सगळ्यांचा विचार करता काँग्रेसला यापैकी किमान दहा ते अकरा जागा मिळायला काहीच हरकत नाही असं एकूणच चित्र दिसते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र